हॅलो फ्रेंड, सुप्रियाज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत गाजरचा हलवा कसा बनवायचा ते। त्यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहे। गाजर आपण खिसून घेणार आहोत। गाजर आपण खिसून घेतलेले आहे। कढई आपण गरम केलेली आहे, त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत। तुपामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत। ड्रायलाला एखादा मिनिटच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स आपले तळून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। यामध्येच अजून आपण थोडंसं एक चमचाभर साजूक तूप टाकणार आहोत। साजूक तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्येच आपण खिसलेला गाजरचा खीस टाकून घेतोय। गाजर आपण तुपावरती थोडा वेळ परतून घेणार आहोत। यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे। साखर आपली खिसामध्ये छान मिक्स झालेली आहे। तसंच यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। दूध आपण साईसहित टाकलं तरी चालेल। त्याचप्रमाणे यामध्ये आपण खवा देखील टाकणार आहे। खवा आणि दूध आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। असा छान नॅचरल कलर येतो आणि थोडंसं मिश्रण आपलं आटत आलेलं आहे, त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत। ड्रायफ्रूट्स आपण अगोदर तळून घेतलेले आहेत। हलव्यामधलं पाणी आपलं थोडंसं आटत आलेलं आहे। आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे। हलवा झाला किंवा नाही हे आपल्याला हलव्याच्या साईडनी असं बुडबुडे यायला लागले की समजायचं की आपला हलवा तयार झालेला आहे। आणि हा हलवा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही खूप ड्राय किंवा असा थोडासा रसरशीत देखील ठेवू शकता। अशा प्रकारे आपला हलवा तयार आहे।